वाईट विचारामुळे आपले आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं. आयुष्य घडवणारे चांगले विचार. प्रत्येक स्त्रीला असा मुलगा हवा असतो जो तिची मुलीसारखी सुरक्षा करेल, बायकोप्रमाणे प्रेम करेल आणि वडिलांप्रमाणे तिचा स्वाभिमान जपेल. कोणीही तुम्हाला जर पर्याय म्हणून निवडत असेल तर त्यातून वजा होऊन आपला स्वाभिमान जपत अशा नात्याला पूर्णविराम दिलेला चांगला. जेव्हा तुमची कोणी कदर करत नसेल तर त्यांच्या लाईफमधून तुम्ही दूरच राहणं बेटर. सगळ्यांवर खूप विश्वास ठेवून बघितला सगळे ना खूप प्रेमाने धोका देतात. एखाद्या व्यक्तीच्या लाईफमध्ये नवीन व्यक्ती आली ना, तेव्हा जुन्या व्यक्तीची व्हॅल्यू कमी होते. जर कधी आयुष्यामध्ये तुम्हाला दुसऱ्यांदा प्रेम झाले तर मग दुसरं प्रेम निवडा. कारण जर तुमचं पहिलं प्रेम खरं असतं तर दुसरं प्रेम झालंच नसतं. सगळ्यांसाठी मी आहे पण माझ्यासाठी कोणीच नाही. मी असं म्हणत नाही की सतत माझ्यासोबत बोल पण जेव्हा बोलतो तेव्हा माझ्यासोबत आणि माझं होऊन बोल. काही टेम्पररी लोक आयुष्यात येऊन आपल्या फिलिंग्सची परमनंटली हर्ट करून जातात. हल्ली नाती ही जॉब सारखी झालीत. चांगली ऑफर आली की लोक सोडून जातात. ज्यांना आपल्या भावना समजतच नाहीत त्यांच्याशी बोलून तरी काय फायदा आहे. जर तुम्ही कोणाला फसवण्यात यशस्वी झालात तर हे नका समजू की ती व्यक्ती मूर्ख होती. फक्त तुमच्यावर त्या व्यक्तीचा खूप विश्वास होता एवढं समजून जा. किंवा मिळणारी कोणतीही स्वार्थाची गोष्ट संपली की माणसं आपोआप दूर होतात आणि मग ती निव्वळ कॉन्टॅक्ट लिस्ट पुरतीच मर्यादित राहतात. त्यांच्याशी खरा कॉन्टॅक्ट कधी होतच नाही. खोटं बोलणाऱ्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं. प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचा दिसणार दोन्ही बाजूने विचार करून बघा, कधी गैरसमज होणारच नाहीच. तू माझ्यासोबत नसली म्हणून काय झालं? तुझ्या आठवणी कायम माझ्यासोबत आहेत. माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे कळायला जास्त वेळ लागतो. एका यशस्वी नात्याची व्याख्या आहे एकाच व्यक्तीच्या अनेकदा प्रेमात पडणे. प्रेम होतं तिच्यावर म्हणून आठवण काढून रडतो. सेटिंग असली असती तर मी पण तिच्यासारखा विसरलो असतो. प्रेमावरून आता इतका विश्वास उडालाय की टाइमपास म्हणून सुद्धा कोणावर प्रेम करू वाटेनासं झाले. आजपर्यंत भरपूर विश्वास तुटले पण विश्वास ठेवायची सवय नाही सुटली. जर आपल्यामुळे कोणाला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. येईल कोणीतरी आपल्याही आयुष्यात जे कधी आपल्याला एकटं पडू देणार नाहीत. आज कळून चुकलं की ह्या जगात सर्वात मोठं पाप हे कोणाला तरी जीव लावणे असतं. विश्वास हा स्टिकर सारखा असतो, दुसऱ्या वेळेस पहिल्यासारखा बसत नाही. आयुष्यात आपली काळजी आणि प्रेम करणारे लोक नशिबाने मिळतात आणि टाइमपास करणारे लोक तर आपल्याकडे शोधत येतात.
कोणतंही नातं जबरदस्तीने ताणून धरण्यापेक्षा ते हळूवारपणे सोडून दिलेलंच कधीही चांगलं असतं। दुःख होईल पण स्वतःचा अभिमान मात्र नक्कीच राहील। आपलं कोणी नसतं म्हणून कुणाकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा ऑल इज वेल म्हणून पुढे जायला शिका। अवघड असतं फर्स्ट टाइम कोणाला तरी हॅलो बोलणं आणि लास्ट टाइम कोणाला तरी गुड बाय बोलणं। नात्याला नात्याची गरज असावी पण नात्याची गरज कामापुरती नसावी। दुःख तर सर्वांनाच असतं पण जो दुःखातही आनंदी राहण्याचा मार्ग शोधतो तोच खरं जीवन जगत असतो। तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात असेच नवीन विचार घेऊन पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।